ورايت دينا عشان تبيع بيتك لنا اذا هدني تمرين اللي فيك كل حد جرب لي نار قدر عندي توك لي بكري تخون لي ناس تجيو ديك ها هذا تنتن كورونا ليلي تو ها تجي جو اذا راك سياتا تاون يدو ها ها يو بري ها يو قاعد يو بابا هاي سوريكا तिला सांगितले समजू हं तिच्या काही वाटत जाऊ नको तिथे प्लीज खोलीत जाईन तुम्ही तुमच्या खोलीत जा हं तिच्याकडे लक्ष देऊ नको तू मला पण नाही काय बडबड करायची मला काही लक्ष द्यायचं नाही मला तिच्या तू बोल गिन तू मला तुझं सडक थोपडणी नाही बघायचं मला काही लक्ष द्यायचं नाही मला काय लेणं पण मी आता शेतात चाललोय मला ती मोटर चालू करायची ती मुग तोडायला आल्यात बाया तिथे बरं का चालतंय हां भांडणं करू नका हा आईला नंदिनी इकडं कसं काय तिच्या का पण खाली जाऊन बघत पडेल आईला खरंच तिथे राहू टाका काय शाळा टाकाल आणि काय तोडायला काय करते इकडे काय करते हे शाळांसाठी घ्यायला हा का इकडे कसं काय आलोच गेलतो बागेत तिकडे गेलतो काय म्हणते बरं झालं दिसली भाऊ इकडे जाता पटांगणार कुणी नाही आपल्या पायाला तुम्हाला तेवढाच उद्योग आले गेले का आपलं काय तेवढाच उद्योग आहे कायचं काय अरे किती मोकळी हवा आहे इकडे कुणी पाहायला नाही काय नाही आपल्याला तिकडून कुठून आली तू आता घरून आली काय तिकडे रोहिणीच्या घरी गेली होते कशाला तिला आणावं सोबत हा पण नेमकं ती उजवाला आली मग अशा भांडत होत्या दोघी पण हो का मी सोडवायला गेले माझ्यावरच धावायला लागले मग मी आली असते काय सांगते उजवला आली कधी आली आत्ताच आली मग तुम्ही काय एवढे खुश होताय अरे खुश नाही कोणाला ती आली म्हणल्यानंतर आता दोघी म्हणले मग अवघडच ना लय भांडत होत्या मरणाचं काय सांगावं तुम्हाला मी सोडवायला गेली माझ्यावरच धावायला लागले तुझ्यावर बरं नाही मार खाल्ला असती तुला पटकेलं असतं चांगलं पटकवली असती काय मी थांबलेच नाही पण तिथं तू तशी पहिली नाही तर भित्रीची आहेस मला माहितीये त्याच्यामुळे थांबायचं काय आली असते तू इकडे हसू नको ए हसू ती काय ना इकडे एवढं मोठ मोकळं राहणे ना आपण दोघं असले ना हसायचं नसतं उलट रोमॅन्स करायचं असतं इकडे आणि मग काय रोमॅन्स नाही काय इथं मोकळं राहण्यात का तेच असतं इथं काय काय झालंय काय नाही नको इथं तुम्हाला काय लोक भेटत नाही अरे भ्यायचं काय तिथं काय इथं भ्यायचं भ्यायचं नसतं घाबरू नको चल पाच मिनिटात बागत जाऊ आपण तुमच्या नादी लागले ना तुम्ही उघडं नाही बागडं नाही काहीच नाही बघा सुरू आता अरे उघडं पागडल काय इथं याच्या आडून गेलं तरी काय तिकडे संधीरच्या बागात जाऊ आपण इथं काय अरे तू ऐक जाय किती वेळ लागतो तू ना प्रत्येक वेळेस ना असंच करते माहिती का काय तसंच असतं नादी लागले ना दिन माझा नवरा सोडून दिला अरे दिलं मी आहे ना दिलं सोडून दिलं तर तू काय घाबरते एवढी तुम्ही सांभाळता आणि मग सांभाळते म्हणजे काय कवी नाव घेतला अरे तिचं सोड तुमचं तर काही खरंच तिचं सोड तुझं तू विश्वास नाही माझ्यावर नाही कस काय नाही विश्वास विश्वास नाही पण उज्वलाचं नाव घेतलं तुम्ही एवढं का आनंद तिथं जाऊ दे उज्वला मी ओळखीतच नाही तिला मी तू फक्त तुला ओळखीतोय माहितीये तुला चल कोणी पाहत नाही चल अरे चल ऐक येऊ पाच मिनिटं संत्र्याच्या बाग इथं किती बघ दिसतोय तुला इथं तिकडं कुणीच नाही गेलेलं अरे ऐक तू ऐक तू चल मी देतो तर टाकडा तोडून तू टाकडा टाकडा काय तोडी तू ऐक ना ए अरे तू ऐकच आहे जरा काय नाही यायचं परत बोलणार नाही मी तुला सांगतो आणि परत फोन बिन केलास तर पाहिजे मग फोन सुद्धा उचलणार नाही मी तू जायचं ना तुझा जाय 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 परत फोन नाही करा तुला आताच सांगतो मी हा जाय बघतो मी ही बिल भाव खायला लागली जाऊ दे जाय गेली तर गेली तर आली उज्वला तशी पण काय टेन्शन नाही आपल्याला आता माहिती आहे का बघतो तिच्याकडे मी लय दिवस झालं भेट नाही तिच्या यायला आता लय बदल झाला असेल राहा तिच्यात लय भारी दिसत असेल काय करावं पण तिच्या यायला तिकडं जावा कसं तर नाही 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 असंच असतं असंच असतं केस धरी ते केस इकडे टाकायचे ना तुला
आधी इकडे टाकले मग त्याच्यानंतर तिकडे टाकी ती तू माझं घर माझं अंगण माझं माझं घर नको माझं पण घर आहे कळलं का आणि ते तुझ्या आधी माझं घर आहे त्याच्यामुळं नाही मखड्याचे काम बंद कर आणि केस विचारायची जागा नाही तिकडे विचारायचे हा आधी होत आता फक्त माझा अधिकार आहे कोणाचा दुसरीचा काही अधिकार नसतो बाई पहिलीचाच अधिकार असतो काय नाही हे तू तू सांगणार का तू सांगणार का कोणी केलं आणि कोणी नाही केलं ते हा केस बांधून घे आधी तुझे ते बघ मी माझं काय करायचं हा तेच म्हणलं नखरे एवढे नखरे आहेत ना तुझ्या अंगात म्हणूनच तू गेली होती निघून कळलं का आली परत मावर रुबाब दाखवायला लग्नाला आली तर तू नखरे कमी व्हायला ए मला सांगू नको माझे नखरे काय आहेत काय नाही कळलं का तुझ्यात किती येत नाही दिसू राहिलेत खालीवर आली बडी मला सांगायला हा भूक 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 भूकती नुसती तू फेक हा फेक ग रोहिणी इकडे लवकर तिकडे फोनवर काय बोलती कोळस घेऊन इकडं आण कोळस काळ तोंड नाही तुझं काळ तोंड दाखवते तुला मी कळलं का आण ग लवकर लवकर दी लवकर काय झालं काय करते हो बाजूला माग सरक हे काय सांगू ना तुला काय ही रेखा आहे कोणती रेखा सुरेखा कळलं ना ह्याच्या इकडे यायचं नाही सुरेखा ह्याच्या इकडे जर आली ना तू तुझा पाय तोडून हातात देईन कळलं का यायचं नाही हो पलीकड चल आजपासून तुझं तिकडं आणि माझं इकडं तू कोण ठरवणार काय झालं तू किती रूप ह्याच्या अलीकडं यायचं ना याच्या नंतर इथून चल बोल इथून पलीकडे जायचं माझा इकडं अधिकार आहे इकडं तुझा अधिकार आहे निक चल इथून निघ इथून इथून निघ इथून हो बाजूला जा तिकडे चल हा इथून पलीकडे परत जर इकडे आले ना मग मी तुला सांगून ठेवते निघ आतमध्ये पप्पानी भांडण लावलंय ना तुला आण ना तुला अनुसार करा निघ घरात घरात हो आणि काय फोनवर बोलती का हा जा बघा आता हो आतमध्ये सांगते ये परत तू या रेषेच्या अलीकडे मग तुला सांगते उज्वला अग उज्वला तुम्हाला किराणा आणलाय सगळं आणलं का सगळं आणलाय पाणी आण थोडं इकडे इकडे बसा चल लवकर उठा इकडं काय इकडे वा ती बोलली तर लगेच निघाले लगेच हा का पहिली मी पहिली आहे इकडे या लवकर चला पटकेशी ये जास्त टाइम लावायचा तिने जेव्हा सोडून दिलं ना मी भाकरी घातल्यात वा इकडे इकडे वा अग बायांनो इकडे बस बस झालं इकडं हो इकडं चला लवकर पटकेशी ना असं जरा बसले ना खाली जरी टेकायला बघा मग माझे एवढं करू वाईट बस झालं आता स्वर्ग अयो ही कोणती रेषा आहे अशी सुरेखा रेषा आहे ती कळलं का या रेषेच्या नंतर काही रेष वडली तिने बघितलं काही काय सांगायला लागली कारण की ना सांगून ठेवले मी तिला ह्याच्या इकडे आली ना तिच्या ना पाय पडून टाकल मी माझ्या घरात बसून माझ्या दादागिरी कर तुझं घर नाही माझं माझं घर आहे माझं कळलं का एवढी मोठी तरणी काठी पोर घेऊन गेली बरोबर तिला सांगा समजून काय जास्त बळबड करू माझा नवरा आहे तो इकडेच राहणार आणि माझा नवरा होता होता समज लक्षात ठेवला होता म्हणजे काय मी काय डिवोर्स बिवोर्स करून आले काय होता खोबडवर करून गेली तिला सोडून मग तू कशाला गेली का हा ते पण असं भांडण झाले मी सोडून गेले झाले होते बाई कळलं का वरचे वर्ष भर नाही का कोणी सोडून मग तू चालली आम्हाला सांगायला मी सोडल्यावर तू तुला काय तर तुला भेटला ना मग काय जायचं सोडलेलं नवऱ्याला काळ तोंड आपलं कसं घेतलं बरोबर त्या पुरीला वाईट केलं ए मा पुरीला 10 वेळेस म्हणून नको तिला सांगून ठेवा 10 वेळेस पुरीचं नाव घेऊ नको कळलं का गप असा तुम्ही तुम्ही तुमच्या किती भांडा एकमेकीच्या बोखंडी असा पण जर माझ्या पोरीचं नाव घेतलं ना तर बघा मग कशाला नाव घ्या नाही तुम्हाला पोरीचा फुलका तिला किराणा आणून दिलाय तुम्ही हा आता पैसे आले तुमच्याकडे तिला पार्लरला जायची म्हटलं तेव्हा तिला पैसे नाही दिले कशाला पोरीवर खर्च करायचा आणि वंशाश दिवा तर मी चालणार आहे लक्षात ठेव अगं बाई मी पण बघते ना कसा वंशाश दिवा आणते तू बघ तू पण मी पण काय लक्षात ठेव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुझा दिवा तुझा दिवा मी जाऊला तिथून पुढं दिवा मी जाऊला म्हणजे मारून टाकते का मापुरीला मारून टाकते का मारून टाकते का मी जाऊला कशी म्हणती मग प्रॉपर्टीत हिस्सा मागायचा
त्याला तू आली प्रॉपर्टी साठी पहिली ती पहिलीच असती आणि दुसरी मागून येणारी ना दुसरीच असती काळा हे लक्षात ठेवायची माहिती ना काळा करायला काय काळा करायला काय काळा करायला तू कोणते पांढरा करून आली होय काय मला सांगत होता भांडे करत नव्हते बरोबर काय नाही काय नाही सांगती काय सांगती बरी बोलायचं नाही तुला आता हे सांगते आणि मोठी लेकरू आहे मला कळलं तुला सारखी नाही मी दिसते ते संस्कार तू लेकराची काय काय नको मा संस्कारावर जाऊ नको तुला कळलं ना ठेवते मी आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय भांडायचं ते भांडा एकमेकीच्या बोकाडी बसा पण जर माझ्या लेकीविषयी बोलले ना तर बघा मग एक काम कर चल तू घरात काय सांगू भाऊ तुम्हाला आठवण बाय काय तेव्हा हात कुत्री झाल करू नका काय करू नका काय कागे काय मुद झालंय तुझा या घरामध्ये तुझे दोन बायकेच काय वाढत आहेत तूच बघ ना ती पहिली होती आता दुसरी आली आता दोघी मुलं चाललेत ना माय हाल मरणाच्या भांडाच्यात किराणा घेऊन आलो तर इतके भांडणं काही विचारून नको वाईट टाकून आलो आणि बसलो इथं बाबा आता काय इलाज करू सांग बरं तू मी आता वैतागलो एकदम असं वाटतं कुठेतरी खर्च उडून निघून जावा अरे घर सोडून जमा का
दोन बायका आहेत ती पोरगी त्या पोरगी आहेत ध्यान द्यायचं लग्न करायचं तुम्ही जातो निघून कुठं व्हायचा हो व्हायचा पण जाऊन भागा ना का खरंय भाऊ तुमचं तुम्ही म्हणता तेच खरंय मला असं करून नाही जमणार कुठंतरी या गोष्टीवर मार्ग काढावा लागेल मला असं लग्नाला आली म्हणले मला इकडे तिकडे जाऊन नाही जमणार उद्या लोक काय म्हणते एक लग्नाला आली आणि जो बाबा गेला निघून कुठं झाले नाही त्यांना समजून सांगा त्यांना समजून सांगतो आणि घरात भांडण होणार नाही असं वातावरण करतो काय आहे की नाही भाऊ असं वातावरण चला मग चला